नवापूर तालुक्यातील झरीपाडा गावातील सिकंदर वळवी वय 40 या इसमाने सोमवारी रात्री 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली आहे. गावातील नागरिकांना ही माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर व्यक्तीला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, तसेच उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र 1.5 तास उलटल्यानंतर देखील 108 रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तसेच सदर जळालेल्या व्यक्तीची माहिती खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांना मिळताच त्यांनी आपल्या स्वतःच्या खासगी वाहनाने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सिकंदर वळवी याला दाखल केले. नागपूर तालुक्यातील झेरीपाडा गावात एक रात्रीच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. त्या व्यक्तीने स्वतः पेट्रोल टाकून जाळून घेतले स्वतःला. तर त्या लोकांनी 1.5 तास उलटण्याने 1.5 तासपासून 108 कॉन्टॅक्ट करत होते, पण 108 1.5 तास उलटल्यानेही पण 108 आली नाही. त्या लोकांनी मला फोन केला, मी स्वतः ग्रामीण रुग्णालय येथे फोन करून तपास केला असताना तिथं 108 नव्हती. तर मी स्वतःच्या गाडीने त्यांना घेऊन गेलो आणि रात्री त्यांना मी आपल्या नंदुरबार ग्रामीण रुग्णालय तिथं त्यांना ॲडमिट केले. पण रात्रीच्या सुमारास त्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. पण आम्हाला लाज या गोष्टीची वाटते आहे की आम्ही 1 वर्षापासून आम्ही आपल्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयासाठी दर्जेदार 108 मागणी करतो आहे. तर तिथं कधी ते गाडी 5-5 दिवस 6-6 दिवस गाडी राहत नाही. कधी टायर फुटून जातो, कधी पेशंटला घेऊन जाताना रस्त्यामध्ये गाडी बंद पडून जाते. तर आम्हाला आम्ही मागणी तरी कोणाकडे करावे, कारण की आम्ही इथं गरीब आदिवासी लोकांचा जीव जातो आहे. 108 लाज वाटते की आम्हाला 2-2 तास वेट करावं पडतं. आणि इथं प्रशासनाची बिनलाजेचे प्रशासन आणि निर्लज्ज अधिकारी अशी कंडिशन होऊन गेलेली आहे. तर आम्ही आमच्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला कधी नवीन 108 दर्जेदार 108 रुग्णवाहिका भेटणार, ही आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण की इथं लोकांचा जीव जात आहे ते आम्हाला माहिती. तिथं 1.5-1.5 तास लोक वेट करता. इथं खांडबारा निंबोनीकडे 109 होतं, तर नंदुरबारमधून 108 येते, पण इथं 5 दिवसापासून 108 नाही. तर आम्हाला विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला दर्जेदार 108 प्रशासनाने द्यावी. मात्र दुर्दैवाने सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय. खांडबारा ग्रामीण रुग्णालयात मागील वर्षभरापासून वेळोवेळी 108 रुग्णवाहिका उपलब्ध राहत नाही आणि अपघात झाल्यावर किंवा काही घटना घडल्यास नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नाही. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. असंवेदनशील प्रशासनाचा भोंगळ कारभार व हलगर्जीपणामुळे झरीपाडा येथील आदिवासी युवकाचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी संबंधित विभागाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. मी सतीश सुरेश पाडवी, झरीपाडा. आमच्या गावात काल 9:30 या टायमाला काल एका व्यक्तीने स्वतः पेट्रोल टाकून जळून घेतलं. आम्ही लगेच 108 फोन केला, तर 108 फोन केला तर 108 विचारत होते तुमचा तालुका कोणता, जिल्हा कोणता, गाव कोणतं आहे, लोकेशन कोणतं आहे, असे विचारून ते लोक आम्हाला 1.5 तासभर वेटिंगवर ठेवलं. नंतर फोन करतो, शेवटी ते सांगतात आम्हाला ॲम्ब्युलन्स नाही, आता यासाठी काय करायचं. नंतर आम्ही खाजगी वाहनाने रिक्षाने घेऊन गेलो, पण दुर्दैवाने आमचा खानबारा गावाचा सरपंच अविनाशदादा गावित यांनी यांची स्वतःची गाडी ते एकटा काही मिनटात ते आले आणि त्यांनी नंदुरबारला आम्हाला सिव्हिलमध्ये दाखल केले. व त्या व्यक्तीच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरी सरकारला माझी विनंती आहे की सरकारने 108 दर्जेदार आमच्या एरियात दाखल करावे व आम्हाला दर्जेदार सुविधा द्यावी, ही माझी विनंती आहे.